तर मुंबईतील स्टॉप बिल्डिंग जवळची ही दृश्य आपण पाहतोय. गणरायावर पुष्पवृष्टी केली जाते. गणरायावर पुष्पवृष्टी करतानाची ही दृश्य आहे. अतिशय मनमोहक अशी ही गणरायाची मूर्ती आहे. आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. गणरायाची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय. मुंबईतल्या गणरायाची ही दृश्य मुंबईच्या लंबोदराची ही दृश्य आहे. गुरुदासांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येतोय. प्रमाणात भक्तांची गर्दी आपण पाहतोय. एकीकडे मुंबईतली दृश्य आहे तर दुसरीकडे पुण्यातली दृश्य आहे. आपण पाहिलं पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय. आणि हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे ज्याला निरोप दिला जातोय. पुण्यातील मानाच्या मिरवणुकीच्या गणपतींच्या मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे. या मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वाद्यांचा समावेश या मिरवणुकांमध्ये असतो. यात लक्षवेधी पथक असतं, विष्णुनाद शंख पथक असतं. मुंबईतून विसर्जनाचा सोहळा आपण पाहतोय. मुंबईमधील गणपतींना आज निरोप दिला जातोय. पुण्यातील गणपतींना आज निरोप दिला जातोय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.